हमारे चैनल को सब्सक्राइब कीजिए और बेल बटन दबाना ना भूलें। नमस्कार, आजच्या बातमीपत्रामध्ये मी तृप्ती कंसे तुमच्या सर्वांचं स्वागत करते। नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 101व्या जयंतीनिमित्त भव्य चित्रसृष्टीचे लोकार्पण भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। तसेच समाजामधील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विविध क्षेत्रातील मान्यवरांना गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। दुःख म्हणणारी पुस्तक दिली, फकीरा नावाच्या पुस्तकाला पुरस्कार मिळाला, आणि अनपढ काही न शिकलेला माणूस विदेशामध्ये अडकला गेला, अतिशय गरिबीमध्ये शेवटी गेले। जाताना ते इमला बांधला नाही, वडा बांधला नाही, पण समाधानकारक जाताना होतं की समाजाचं भलं गेले। अशा माणसांचं चरित्र लोकांसमोर यायला हवं। एक बरं आहे की परदेशात असो किंवा भारतामध्ये असो, पुतळा दाबुड्याचा लागत नाही, पुतळा अण्णाभाऊ साठेंचा। अण्णाभाऊ साठेंची आज जयंती आहे। अण्णाभाऊ साठेंनी आपल्या साहित्यातनं समाजाची जागृती केली, समाजाला आणि देशाला चांगली दिशा देण्याचा प्रयत्न त्यांनी केला। कष्टकरी, श्रमिक, कामगार यांना न्याय देण्याचा त्यांनी प्रयत्न केला। कायमच आपल्या लेखनीतन त्यांनी अन्यायाच्या विरुद्ध आवाज उठवला। सरदानशिवराव पाटील भारतीय जनता पार्टी भुवनेश्वर आखाडी उपाध्यक्ष आहे। हा आमचा काशिवडी लोहानगर प्रभाग आहे। या प्रभागातून माझी मिसेस नगरसेविका अर्चनाताई पाटील। आज आनंद वाटतो आहे की अण्णाभाऊ साठेंच्या 101 जयंतीनिमित्त आपण ह्या भागामध्ये काशिवडीमध्ये अनेक लहान मुलं आहेत जे आता कॉलेजला जातात, शाळा जातात, पण अण्णाभाऊंनी जे विचारधारणा केली व त्यांनी ज्या कादंबऱ्या मांडल्या, त्यांनी जे पथकथन लिहिलेले आहेत, त्याची जागृती व अण्णाभाऊ हे कोण होते आणि त्यांचं पूर्ण पार्श्वभूमिका अशी त्यांच्यावर आधारित आपण पूर्ण त्यांचं जीवनपट, तसंच आद्यक्रांतीगुरु लहुजी वत्स साळवे ज्यांनी महान पुरुषांना ज्यांनी पैलवानकी शिकवली, त्यांनी ज्यांनी शरीरदृष्टी कशी सांभाळायची शिकवली, अशी त्यांच्याही जीवन आधारित इथं काशिवडी भागामध्ये आपण हे त्यांच्यावरती जीवनपट साकारलेलं आहे। आणि जे समाजातमध्ये कुठल्याही पक्षाचे असू, ज्या समाजाने उल्लेखनीय कामगिरी केलेली, अशा लोकांचं आज आपण अण्णाभाऊंचे एक स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आलेला आहे। आणि आनंदच वाटतो की गेले 40-50 वर्ष फक्त या समाजात समाजाची मतं कशी मागवून आपलं घर कसं भरायचं काम करायचं लोकांनी केलं, ते न करता वास्तविकता जमिनीवर आपण समाजासाठी काय देऊ शकतो, कारण का त्यांचे आम्ही ऋणी आहोत, आम्हाला मतदान या करून आम्हाला विजयी करून त्यांनी पालिकेत पाठवलेलं आहे, त्याची काहीतरी कामाची पावती आणि एक समाजाला काहीतरी देणं लागतो ह्या नात्याने आम्ही आज हे चांगलं केलं। या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय चंद्रकांत पाटील, आमचे राजकारणाचे गुरु ते आदरणीय दिलीपभाऊ कांबळे साहेब, आमदार सुनीलभाऊ कांबळे, आमदार मुक्ताताई तिलक, चेअरमन हेमंत रासने, शहर अध्यक्ष जगदीशजी मुळीक आणि आमचे प्रभाग अध्यक्ष सनी आडगळे, उमेश दुरांडे, छगन बुलाके, भारतीय जनता पार्टी अनुसूचित मोर्चाचे आमचे मित्र मुनोहरभाई रामपुरी, रफीकभाई शेख, असंख्य भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते होते। आणि या समाजात एकच दिलं की माणूस कुठल्याही जातीचा असो, पण त्यांनी समाजात एक मोठं उल्लेखनीय काम केल्यामुळं त्यांना जातीच्या पलीकडं त्यांचं एक कर्तृत्व दाखवायला पाहिजे। हे जात पात न मानता एक व्यक्ती होऊन गेलेली आहे। त्यांनी कधी सांगितलेलं नाही की तू ह्या जातीचा आहे, मी ह्या जातीचा आहे म्हणून भेदभाव नाही केलेला। जर त्यांनी नाही केलं तर आपल्यासारख्यांनी करू नये असं मी माझ्या हितचिकितांना सांगतो। आणि आज हा कार्यक्रम आपण आपल्या माध्यमातून चांगल्यारीत्या पार पाडला आणि स्थानिक खडक पोलीस स्टेशनचे सगळे कर्मचारी स्टाफ ज्यांनी 2 दिवस पर आम्हाला इथं मदत केली, त्यांनी इथं बंदोबस्त दिला, त्यांचंही मनापासून मी आभार मानतो। मी शहू अर्चना तुषार पाटील, नगरसेविका, प्रभाग क्रमांक 19, काशेवाडी आणि लोहिया नगर।
आज अण्णाभाऊ साठे यांची 101वी जयंती आहे. त्यानिमित्त मी सगळ्या माझ्या नागरिकांना शुभेच्छा देते मनापासून. आज माझ्या भागामध्ये काशेवाडीमध्ये हा गंगाळे पथ आहे. इथे असं सुंदर तुम्ही बघत आहे, याचं शिल्प उभारलेलं आहे. हे चित्रशिल्प आहे अण्णाभाऊ साठे आणि लवजी वसंत साळवे यांचं. एकूण त्यांचा जीवनपट किंवा त्यांच्याबद्दलचा त्यांचे आविष्कार, त्यांचे सगळा इतिहास जो काही आहे तो आम्ही थोडक्यात दाखवण्याचा इथं प्रयत्न केला आहे, जेणेकरून आपल्या नवीन पिढीला, नवीन छोट्या छोट्या मुलांना हा इतिहास समजेल. हा एवढाच एक प्रामाणिक उद्देश आमचा हे शिल्प बनवण्यामागे. आज या कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा हा आपले महाराष्ट्राचे आमचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, त्याचप्रमाणे माजी राज्यमंत्री माननीय दिलीपभाऊ कांबळे व आमचे कॅन्टोनमेंट मतदारसंघाचे आमदार माननीय सुधीरभाऊ कांबळे, असे सर्वांच्या आणि आपल्या शहराचे अध्यक्ष माननीय जगदीशदा मुळी, स्थायी समितीचे अध्यक्ष हिमेची रास्ते यांच्या उपस्थितीत एक आम्ही खास इथे बनवून घेतलेलं आहे. कारण आमच्या भागामध्ये मातंग समाज हा जास्त आहे, जेणेकरून हे समाजाचे अण्णाभाऊंचे विचार किंवा लवणींचे विचार या समाजातल्या प्रत्येक मुलापर्यंत पोहोचावे, हा एका उद्देशाने आम्ही हे शिल्प बनवतो.